पार्टनर है नुपुर सकली चकली थोड़ी चुकली है, खूप कडक है। मुद्दाम आम्ही कडक पदार्थ बनवले, म्हणजे तुमच्यासारख्या कडक शिस्तीच्या माणसाला मुळमुळीत पदार्थ कसे द्यायचे ना। 4:30 वाजले, पण आमच्याकडे सकाळी 4:30 अलार्म लावतात। नाही, मला 5 वाजता एका ठिकाणी पोहोचायचं आहे, वेळ चुकली तर चालणार नाही। अय्या, तुम्ही कोणाचं तरी एनकाउंटर करायला चाललात का? मी बरोबर येऊ, प्लीज प्लीज, मला ना आयुष्यात एकदा तरी एनकाउंटर बघायचंच आहे। नाही, मी एनकाउंटर करायला जात नाहीये, माझं दुसरं एक महत्त्वाचं काम आहे आणि 6:00 मला तिथे पोहोचलं पाहिजे, नाहीतर गुळ होईल आणि मी वेळ आणि निशाणा कधीही चुकवत नाही। बरं, मग तुम्ही आई साहेबांना तरी भेटून घ्या। बरं, ठीक आहे, पण त्याआधी जीजू, अगं नुपूर गाणं म्हणून आणतोय, द्या ना। चल, गाणं। मम्मी, मुलगा आवडला मला। मी आया बाहेर का? नाही, ते कडी लागत नाही ना, पण तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी कोणालाच दार उघडू देणार नाही। इनकाउंटर स्पेशलिस्ट प्रसाद, मी बोलतीये। आई बोल। पाहिलंस मुलीला? हो पाहिलं, मला मुलगी पसंत आहे। अरे, पण तिने तुला पसंत करण्यासाठी आधी निघ तिथून लवकर। आई, निघतोय मी 2 मिनिटं, फार फार तर 1/2 पाऊण तास घरी पोहोचेल। हे बघ, वेळ चुकवू नकोस, नाहीतर 6 वाजतील आणि 6 वाजले की तुला दिसत नाही, मग त्या घरातच अडकशील। आणि तुलाही माहितीये मी निशाणा आणि वेळ कधीही चुकवत नाही। हा चल, ठेव। सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं। बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं। एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा। तयार सँडविच पॅनमध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं। हे जेव्हा बोलत होते ते आम्ही बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला, तो आनंद महत्त्वाचा। हसत राहा, आनंदी राहा, असं म्हणत शुभेच्छा देऊया आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी, अभिनंदन। आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठण, अभिनंदन। काय झालं, काय झालं, काय आले? मी निकाल लावून आले। हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे, या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये। खूप झालं, खूप झालं, आता चांगुलपणा खूप झाला,
मऊ दिसलं ना की कोपऱ्यानी खंडतात ना माणसं ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची पटलं काय तिका मला माहिती नाहीये. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या नेहा आले. आई मी येते. होय काकू येते. सावकाश जाग. हो हो मग काय काकू कधी उडवताय लग्नाचा पार. बघूया.